आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया. बातमी अमरावती जिल्ह्यामधून. अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळतोय. शिवाजीच्या पिंडीवरील पाण्यानं कॅन्सरच्या गाठी नष्ट झालेल्या आहेत. पिंडीवरील पाणी बेलपत्रामुळं बालकाचा ब्रेन कॅन्सर नष्ट झाला. शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या या दाव्यानं खळबळ उडालेली आहे. गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली आहे. भगवान शिवजींच्या पिंडावरील पाणी आणि बेलपत्रामुळं कॅन्सरची गाठ नष्ट झाल्याचा दावा शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी केलेला आहे आणि याच वक्तव्यावरून आता खळबळ उडालेली आहे. अमरावतीच्या भानखेड येथे आयोजित शिवपुराण कथेमध्ये शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी हा दावा केला आहे आणि यावेळी त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला चॅलेंज करत शिवजींच्या पिंडीवरील चढवलेलं पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क एका बालकाच्या ब्रेनमध्ये झालेल्या 8 ते 10 मिलीमीटरच्या गाठी नष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुक्ता दाभोळकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत या सगळ्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी. आपलं स्वागत लोकशाहीमध्ये. अमरावतीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. शिवजींच्या पिंडीवरील पाण्यानं कॅन्सरची गाठ नष्ट होते असं त्यांनी म्हटलेलं आहे, दावा केलेला आहे. शिवपुराण कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्येच त्यांनी दावा केलेला आहे. तुम्ही ह्या सगळ्या वक्तव्याकडे आणि या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहताय? तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे. अमरावती जिल्हा तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज या दोन आधुनिक संतांशी जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी इतके हजारो लोक समोर जमलेले असताना त्यांना जे कथेत घडलेलं आहे त्याबद्दल सांगणं हे अगदीच त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना काही त्यांच्यापर्यंत काही पोहोचवण्यासाठी पुरेसं होतं. त्यामध्ये म्हणजे शिवकथा सांगणं, त्यामध्ये हा चमत्कार घुसडण्याचं काय कारण होतं? कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं आपल्या समाजामध्ये म्हणतात. खरं तर असा चमत्काराचा दावा करणं हा महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे, अजामीनपात्र गुन्हा आहे. तसंच ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट याखाली देखील असा चमत्काराचा दावा करणं की अमुक पाणी प्याल्याने आणि नुसतं पाणी प्याल्याने नाही त्याच्याशी स्वतःला देखील जोडतात असे बाबा असतात ते, हा बरा होतो कुठलाही आजार. मग कशासाठी आरोग्य खातं आहे शासनाचं, त्याच्यावरती कशाला पैसे खर्च करतो आपण, हा हे असं अशाच प्रकारे माणसं बरी झाली असती तर हे अक्षरशः म्हणजे समोर बसलेल्या हजारो लोकांची प्रतारणा करणं आहे. हे त्यांना त्यांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. त्यामुळे तत्काळ आमची अशी मागणी आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने की तत्काळ जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवावा अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांच्यावरती. शिवकथा जरूर सांगावी. शिवकथेमध्ये सामान्य माणसाला प्रेरणा मिळतील अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल बोलावं. पण हा चमत्काराचा दावा कशासाठी? अगदी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या ह्या प्रतिक्रियेसाठी. मुक्ता दाभोळकर ह्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. या सगळ्या प्रकारावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा बाजार आपल्याला ह्या बातमीवरून पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.